जय जिजाऊ, जय शिवराय मंडळी। मी श्याम चितळे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। माझ्या मागे तुम्ही पाहताय राजे लखुजीराव जाधव यांचा भुईकट राजवाडा, आणि याच ठिकाणी माँसाहेब जिजाऊ यांचा जन्म झाला होता। आज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा ओळखले जाते। या भुईकोट किल्ल्यामध्ये अनेक भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत, तर या वस्तूचे प्रवेशद्वार सुद्धा अतिशय सुंदर आहे, ते आपण माझ्या मागे पाहतच आहात। ही पवित्र वास्तू सिंदखेड राजात येथे मुंबई नागपूर हायवेला लागूनच आहे, आज आपण ती पाहणार आहोत। चला तर मग मंडळी राजवाडा पाहण्यासाठी। हे राजवाड्याला आपण पाहू शकता, अतिशय सुंदर असं नारळाचं तोरण लावलेलं आहे, पूर्ण पाषाणाचे असे नारळ आहेत हे। मंडळी, हे आहे राजवाड्याचे प्रवेशद्वार। 2 मजली असे प्रवेशद्वार असून 1576 सन रोजी हा राजवाडा बांधल्याचे प्रथम दर्शनी दिसते। राजवाड्याचा दरवाजा, मुख्य दरवाजा हा लाकडी असून अजूनही भक्कम स्थितीत आहे। हा नकाशा आहे, नगारखाना। जन्मस्थळाकडे जाण्याचा मार्ग हे जोतं असून या जोत्यावर राहण्याच्या जागा होत्या। सध्या इथे बांधकाम चालू आहे। आपण जाऊया जन्मस्थळाकडे। या ठिकाणी पूर्वी भव्य दिव्य असा राजवाडा होता, आपण त्याचे जोते सध्या पाहू शकता। मंडळी, ही सुद्धा एक खोली आहे, या राजवाड्याचाच हा एक भाग आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मामाचं गाव असून आजोळ असून छत्रपती शिवाजी महाराज जवळपास 1.5 वर्षाचे असताना या ठिकाणी आले होते, म्हणून या ठिकाणी जिजाऊ महासाहेबांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांचं बाळरूपाची मूर्तीसुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे। जिजाऊ महासाहेब यांचे जन्मस्थान आधी प्रथम आपण पाहूया, त्यानंतर तळघराकडे जाऊया। माँ जिजाऊ यांचे जन्मस्थान ज्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये माँसाहेब जिजाऊ यांचा जन्म झाला त्या जिल्ह्याचा मी आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो। मित्रांनो, वर जाऊन आपण पूर्ण महालाचे निरीक्षण करणार आहोत। मंडळी, राजवाड्याला चौफेर नजर ठेवण्यासाठी हा एक बुरुज अजूनही शिल्लक आहे, या बुरुजावर आपण आलेलो आहोत। तर मंडळी, आपण या ठिकाणाहून पाहू शकता राजवाड्याचे बांधकाम त्यावेळी किती भव्य दिव्य होते।
हा माळसा महाल असून घराच्या अंगणासमोर जशी परस म्हणजे अंगण असते तसं एक अंगण आहे राजवाड्याचं. मंडळी, हा या किल्ल्यातील भुयारी रस्ता असून हा रस्ता मेहुण राजा, किनगाव राजा, आडगाव राजा आणि देऊळगा राजा या ठिकाणी निघत असल्याचे सांगतात. सध्या हा भुयारी रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. या ठिकाणी जाण्याला पूर्ण मज्जाव आहे. मंडळी, अशा बऱ्याच खाणे किंवा खचके या महालामध्ये आहे. जाणकारांच्या मते हा महाल 4 ते 5 मजली असावा. कालांतराने हा महाल काळाच्या ओघात पडला. या ठिकाणी सागवानाचे लाकडाचे खांब यापूर्वी असत आणि वरती छत असे. हे तळघर असून हे धान्य कोठार आहे. आपण आत जाऊन पाहूया. आतमध्ये अंधार आहे. मंडळी, हे तळघर, या ठिकाणी अन्नधान्याचा साठा किंवा शस्त्रास्त्रांचा साठा ठेवला जात असावा. बाहेर पाहण्यासाठी झरोके सुद्धा आहेत. राजवाड्याच्या अगदी खालच्या बाजूला हे तळघर आहे. मित्रांनो, ही एक खोली. मंडळी, हे धान्य कोठार अतिशय आधुनिक असून या ठिकाणावरून धान्य आत सोडलं जायचं आणि या ठिकाणी धान्य साठवलं जायचं. हवा खेळती राहावी म्हणून ठिकठिकाणी याला खिडक्यासुद्धा दिलेल्या आहेत. परंतु पावसाचे पाणीसुद्धा आत येऊ नये याचीसुद्धा काळजी या ठिकाणी घेतलेली आहे. याला अनेक कप्पे आहेत. वेगवेगळ्या प्रकारची धान्य साठवण्याची ही जागा होती. मंडळी, ही राजवाड्यातील सदर आहे. या ठिकाणी गावातील न्यायनिवाडा होत असे. एखाद्यावर अन्याय जर झाला तर त्याचा जो खटला आहे तो याच ठिकाणी चाले. याला सदर म्हणजे दरबारी महालसुद्धा म्हणत. तो आपण पाहणार आहोत. या ठिकाणी दरबार भरे आणि या ठिकाणी प्रजा येऊन त्यांचा न्याय ऐकेल. त्या काळात वेगवेगळे कागदपत्र ठेवण्यासाठी या देवड्या असाव्यात आणि अधिकाऱ्याची ही खोली सुद्धा होती. त्यावेळचं लाकडी बांधकाम अजूनही सुस्थितीत आहे. मंडळी, या ठिकाणी सुद्धा जुन्या काळातले लाकडी खांबाच्या खाचा आहेत. या ठिकाणी वरती लाकडी खांब असत आणि त्यावर याचं बांधकाम पूर्ण असत. असा हा सुंदर जिजाऊ माँसाहेबांचा महाल मंडळी आपणास कसा वाटला याबद्दल कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि या ठिकाणी एक वेळ तरी आपण भेट दिली पाहिजे. या राजवाड्याच्या अगदी समोर नगरपालिकेने एक अतिशय छोटेखानी सुंदर असा बगीचा तयार करून त्या ठिकाणी माँसाहेब जिजाऊ यांची एक सुंदर मूर्ती उभारलेली आहे. ती पण आपण पाहूया आणि त्या मूर्तीला वंदन करून आपण हा व्हिडिओ संपवूया.